महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आहेत. अण्णा, काही वेळातच तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय, खरं तर विजयाची खात्री तर असणारच आहे, परंतु त्याआधी तुम्ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. आज आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी सहकारी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याकरता वडगाव तहसील कार्यालयामध्ये 10:30-11 वाजेपर्यंत पोहोचणार आहोत. 2019 ते 2024 या 5 वर्षा कालावधीमध्ये या मावळ तालुक्यातील मूलभूत सुविधा म्हणत असताना रस्ते, लाईट, पाणी या व्यतिरिक्त महत्वाकांक्षी प्रकल्प देखील आणण्यामध्ये आपल्याला यश आलं आणि सर्वसामान्य तळागाळापर्यंत वाड्यापाड्यापर्यंत रस्त्यांची कामं झाली, लाईटची कामं होत आहेत, ड्रेनेजची कामं होत आहेत, अनेक सर्वसामान्य माणसांना शासकीय योजनांचा लाभ मिळतोय. जातीचे प्रमाणपत्र असतील, काही ठिकाणी उत्पन्नाचे दाखले असतील, असे वेगवेगळ्या योजना आम्ही शासनाच्या देखील घराघरापर्यंत पोहोचवल्या. 5 वर्षाचं केलेल्या कामाची पावती ही मावळची मायबाप जनता देईल. ही निवडणूक माझी नाही तर या मावळच्या सर्वसामान्य जनतेची आहे. तुम्ही महायुतीचे उमेदवार आहात, परंतु तुमच्याच पक्षातील जे बापू भेगडे आहेत त्यांनी पक्षपदाचा राजीनामा दिलाय, त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील पक्षपदाचा राजीनामा देऊन बंडखोर बापू भेगडे यांना पाठिंबा दिलेला आहे. काय हे कुठं राजकारण होतंय आणि तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय? हे बघा, शेवटी आता राजकारणामध्ये काही या स्ट्रॅटेजी खेळल्या जातात किंवा निवडणुकीमध्ये निवडणुकी पद्धतीनेच खेळलं पाहिजे, परंतु मागील 1.5 वर्षापूर्वी महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणाने काम करतोय आणि 1.5 वर्षा कालावधीत एकत्र किंवा एक संघ जात असताना लोकसभेच्या निवडणुकीला देखील आम्ही सामोरे गेलो आणि प्रामाणिकपणाने जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी स्वीकारून काम केलं. त्यामुळेच महायुतीतल्या नेत्यांनी, मग ते भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, या नेत्यांनी माझा विचार करून मला उमेदवारी दिली. परंतु काही मंडळींना विकास कामांच्या व्यतिरिक्त जर स्वतःचा विकास पाहायचा असेल तर ते एकत्रित येऊन कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं हाच त्यांच्याकडे मुद्दा आहे. परंतु आता तुम्हाला एकटं पाडलं जाते का, कारण बापू भेगडे निवडणूक लढणार आहेत अपक्ष आणि त्याला भाजप पाठिंबा देते आणि महायुतीमधील भाजप हा महत्वाचा पक्ष मानला जातो. तुम्हाला एक सांगतो, शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे, जनता ठरवेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मला एकटं पाडतायत तर तुम्ही माझा अर्ज भरण्याकरता मी निघालोय, तुम्ही आवर्जून या. आता या मागे कुठला मोठा नेता वाटतोय का, कारण ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे, बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्याला बाळा भेगडे पाठिंबा देत आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या संदर्भात बोलणं उचित नाही. जोपर्यंत फॉर्म भरणे आणि माघारीचा कार्यकाळ जो काय किंवा मुदत जी आहे ती संपेपर्यंत मी कोणलाही शब्द काढणार नाही, परंतु जर त्यानंतर काही भूमिका त्यांनी घेतली तर नक्कीच मला माझ्या मावळच्या जनतेसमोर ते मांडावे लागेल. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, इम्प्रेशन्स वर, पुणे.